Hey guys, what's up? Good morning all from Seed Life. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आपण आज कुठेही जात नाही आहे, आय मीन चाललं आहे, बट ते ऑफिसला चाललं आहे, नॉट ऑन राईड. सो बेसिकली आज हा व्लॉग करतो आहे बिकॉज या व्लॉगचं नाव आहे राईड की तयारी. आणि राईड की तयारी ह्यावरून तुम्हाला काहीतरी समजलं असेल. बेसिकली राईड की तयारी हा व्लॉग कशाबद्दल आहे, काही दिवसातच मीन्स ऑलमोस्ट 5 दिवस बाकी आता. सो 5 दिवसामध्ये आम्ही कुठेतरी जाणार आहे. त्यासोबत आपला एक मित्रच आहे, ज्याला तुम्ही सर्व ओळखता. हे डेस्टिनेशन तर मी रिव्हील करणार नाही आहे, बट तुम्हाला ॲज अ हिंट म्हणून काहीतरी सांगू शकतो. सो ते आहे, इट्स ॲक्च्युली सिरीज ऑफ ब्लॉग्स, ट्रॅव्हल सिरीज असेल ही. त्याच्या अगोदर मी एवढं कंटिन्यू अशी सिरीज तर केलेली नाही आहे, पण ही याच्यात तर डेफिनेटली नवीन काहीतरी असणार आहे आणि तसंच प्लॅनिंग केलेलं आहे. सो बेसिकली इट्स अ 6-7 days जर्नी टू समवेअर टू एक्सप्लोर समथिंग न्यू. डोंट वरी, हे महाराष्ट्रातलं डेस्टिनेशन आहे. अजून एक हिंट म्हणजे इट्स अ कोस्टल. आय गेस मेनी ऑफ यू गाईज विल कम टू नो दिस, वॉट दिस सिरीज इज अबाउट. जेव्हा मी कोस्टल बोललो, सो जेव्हा ब्लॉगचा फर्स्ट पार्ट येईल तेव्हा तुम्हाला समजूनच येईल की कुठे चाललं आहे. तर राईड की तयारी हा व्लॉग अशासाठी बनवतो आहे बिकॉज आत्तापर्यंत मी काय केलं आहे किंवा काय काय प्रिपरेशन केलं आहे ते तुम्हाला थोडक्यात एक ब्रीफ इन्फॉर्मेशन, मला असं वाटलं की तुम्हाला मे बी हेल्पफुल राहील. राईड की तयारीमध्ये बेसिकली आम्ही डेस्टिनेशन्स फायनलाइज केले आहेत, रूट फायनलाइज केलेला आहे, प्लेसेस ज्या एक्सप्लोर करणार आहे, तसंच ज्या ठिकाणी आम्हाला स्टे करायचं आहे तर ते स्टे आम्ही मार्कअप करून घेतलेलं आहे नोटमध्ये. आणि खूप सारी शॉपिंग पण करायला लागली सिन्स बिकॉज 7-8 days ट्रॅव्हलिंग आहे. सिमिलरली थोडं काही वेगळं प्लॅन केलं आहे, आय मीन काय करायचं आहे आपल्याला, कसा हा व्लॉग इंटरेस्टिंग करता येईल. सो त्याचं बेसिकली प्लॅनिंग केलेलं आहे मी, ॲज वेल ॲज मँडेटरी थिंग्स ज्या कॅरी करायला लागतात राईड करताना, जस्ट लाईक युअर पर्सनल मेडिसिन्स ऑर समथिंग लाईक दॅट, ते पण घेतलेलंच आहे. सिमिलरली डॉक्युमेंट्स बाईकचे जे काय आहेत ते पण व्यवस्थित घेतलेलं आहे. अजून एक म्हणजे टँक बॅग यावेळेस घेतलेली आहे मी बिकॉज माझ्याकडे अजूनपर्यंत टँक बॅग नव्हती. सो टँक बॅग इज काइंड ऑफ
इझिएस्ट पॉसिबल थिंग विच यू कॅन कॅरी विथ यू. आणि सोपं असतं माउंट करणं काढणं. सो प्रत्येक वेळेस तुम्हाला ते कुठेतरी बकल करून अटॅच करायला लागत नाही, जस्ट मॅग्नेटिक अटॅचमेंट. सो दोन तीन मास्क फॉर कवरिंग द फेस घेतलेत, बिकॉज स्टे करतो आहे सो दॅट आय डोंट थिंक सो की आम्हाला आमचे पर्सनल व्हिअर्स किंवा कपडे धुवायला टाईम भेटेल. सो एक हेअर ड्रायर, आय मीन जस्ट टू ड्राय द थिंग्स, नॉट मोर दॅन दॅट, ते घेतलेलं आहे. अजून बरंच काही आहे, जस्ट ही ब्रीफ इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावीशी वाटली मला. आता बोलूया आपल्या सिरीजबद्दल. ही टोटली 6 किंवा 7 दिवसाची सिरीज असेल. सो त्या प्रत्येक सिरीजमध्ये तुम्हाला नवीन नवीन डेस्टिनेशन्स मिळतील, ॲज वेल ॲज नवीन काही बघायला मिळेल, नवीन इन्फॉर्मेशन मिळू शकते जी आमच्याकडे सध्या आहे. सो ॲज पर द डेस्टिनेशन्स ती रिव्हील होत जाईल आणि जसजसे ब्लॉग अपलोड होतील तसं. अजून एक छोटीशी इन्फॉर्मेशन, जो आमचा शेवटचा फेज आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटचा फेज असा आहे की तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या दुनियामध्ये घेऊन जातो आहे मी. उत्सुकता थोडी ताणून धरा तुम्ही. जसा ब्लॉग अपलोड होईल तुम्हाला समजेलच की एक्झॅक्टली कुठे आहे ती दुसरी दुनिया. अजून 5 दिवस बाकी आहेत. आम्हाला खूप जास्तच एक्साइटमेंट आहे. आम्ही दोघंच जण जाणार आहे ॲक्च्युली. त्या दुसऱ्या मित्राला पण तुम्ही ओळखता. सो जसा फर्स्ट ब्लॉग ओपन होईल तसं तुम्हाला समजेल कोण आहे तो. यामध्ये मी पर्सनली सांगायचं झालं तर एक चेकलिस्ट बनवली आहे सो दॅट कोणतीही गोष्ट ही मिस होणार नाही. आणि ही चेकलिस्ट ऑलमोस्ट डेली अपडेट होत होती, जसं गोष्टी मेमोराईज होत होत्या. सो आय होप काय मिस आउट नाही होणार माझ्याकडून. आणि वन्स द डे कम ही चेकलिस्ट निघताना चेक करायची. आणि आज आहे मंडे, ॲज युजुअल बोरिंग डे. आय थिंक माझ्याप्रमाणे तुम्हाला देखील मंडे हा खूप त्रासदायक असा वाटत असेल. इट्स अ रूटीन गाईज, सो यू हॅव टू डू इट युअर वर्क. आणि जे काही दिवस उरतात किंवा तुमच्या ज्या लीव्ज असतात त्या काढून हे जे एक्सप्लोरिंग असतं, नवीन प्लेसेसला भेट देणं, तर ते करत असतो मी आणि मला ते खूप आवडतं. ॲक्च्युली हे इन्स्पिरेशन जे ऑनलाईन ब्लॉगर्स आहेत जस्ट लाईक MSK आणि मुंबईकर निखिल एस्पेशली, तर या दोघांमुळे थोडासा असं मला इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि नंतर मग मी हळूहळू ब्लॉगिंग पण सुरू केलं. तर आपली ही जर्नी खूप वेगळी असणार आहे. बेसिकली ही जी प्लॅनिंग किंवा ही जी राईड आहे ती कोणत्यातरी राईडचं एक ट्रायल राईड पण बोलू शकतो, बिकॉज ती जी राईड प्लॅन केलेली आहे कोणती फूडची, नॉट ही, ती थोडीशी कंडिशन्स हाय लेवलचे आहेत. सो ट्रायल घेण्यासाठी म्हणून मी ही राईड करतो आहे. कम कम. सो या ब्लॉगमध्ये सध्या एवढंच. आता डायरेक्टली भेटतो तुम्हाला या दिवशी आम्ही निघू त्या दिवशी.
आय मीन सिरीजच्या फर्स्ट व्लॉगला हा बेसिकली त्याचा एक प्रमोटिव्ह व्लॉग व्लॉग बोलू शकतो आपण, किंवा थोडीफार इन्फॉर्मेशन जी काही शेअर करावीशी वाटली तुमच्यासोबत तर ती करत आहेत. सो खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तुमच्याकडून आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये. असाच प्रेम जे चॅनलवरती आहे ते राहू द्या, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा चॅनल सीड लाईव्ह. सायनिंग ऑफ टू दिस ब्लॉग. सो बाय बाय, टेक केअर आणि एन्जॉय करा, एक्सप्लोर करा.